नमस्कार माझं नाव धैर्यशील घोलप मी आता तुमच्यासमोर एक जी कविता सादर करणार आहे ती मी ॲज अ ॲक्टर खूप रिलेट करतो स्वतःला आणि मला असं वाटतं फक्त ॲक्टर म्हणून नाही पण प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये जे लोक एका उंचीवरती पोहोचलेत त्यांनी ही कविता आवर्जून ऐकावी मी ती नाना पाटेकरांच्या एका पेजवर वाचलेली कविता आहे तर ती मी आता तुमच्यासमोर सादर करतो आजही पाकिटात कधीतरी दडवलेली जुनी शंभराची नोट सापडली आणि मनापासून आनंद झाला तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत भर पावसात बाईक थांबून रस्त्या शेजारच्या टपरीवरच्या गरमागरम भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत जुने साधेसुधे शाळकरी मित्र भेटल्यावर त्यांना पूर्वीसारखी कडकडून मिठी मारावीशी वाटली तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत साबणाची वडी चपटी होईपर्यंत वापरता आली टूथपेस्ट अजूनही शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत चाळीतल्या दिवसांच्या विटीदांडूच्या लगोरी गोट्यांच्या खेळांच्या आठवणीत मन रमू शकतं तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत मुलीला बारबी खरेदी करताना घराशेजारच्या बांधकामावर आईबाप काम करत असलेल्या तिच्या समवयस्क छोटीसाठी एखादं खेळणं आठवणीने खरेदी केलं तरी समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत इटालियन मॅक्सिकन फूड खाताना बाबांच्या कमी पगारांच्या दिवसातली पोळी भाजी आठवली तरी समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत आईने किसलेल्या खोबऱ्याचा आणि शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा भरता आला तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून घेतलेल्या बाईकचं घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या पाचशेच्या साडीचं मनापासून कौतुक करता आलं की समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत नवसमृद्ध आयुष्य जगताना जुने कष्ट आठवले ज्यांनी आयुष्य घडवलं ती मंडळी नुसती आठवली ना तरी समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत मला कवीवर चॅलेंज द्यायचं आहे माझ्या आयुष्यातली तीन खूप महत्वाची माणसं आहेत मंगेश कंठाळे सर कार्तिक केंडे सर आणि जितेंद्र गुप्ता सर म हे, हे खरं तर खूप तीन कवी मनाची माणसं आहेत पण हां करा ना तुम्ही खरा